हा आपला गझलशी जो संबंध आहे तो कशा पद्धतीने सुरू झाला? कुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, आणि लिहित गेलो आणि ते सगळं सुरेश भटांना पाठवत गेलो. अरे बाप, नागपूरला. भेट आता तुझी टाळली पाहिजे, नारेना 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 नारेना. तबई शेळकेंची प्रस्तावना आहे. नमस्कार, भावना टाईम्सच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत गझलकार श्री ए के शेख यांना. त्यांचा गझल संदर्भातला प्रवास आणि त्यांचा गझलशी जोडलेलं नातं हे कशा प्रकारे आहे ते उलगडण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार. 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 हा आपला गझलशी जो संबंध आहे तो कशा पद्धतीने सुरू झाला, काय प्रवास काय त्याचा? राईट. तसं कविता मी शाळकरी वयापासूनच लिहायला लागलो. असं कविता लिहित गेलो, गीत लिहित गेलो असं. आणि माझं पहिलं कवितांचं पुस्तकही प्रकाशित व्हायला जसं 86 साल उजाडलं, म्हणजे 40 वर्षानं माझं पहिलं पुस्तक ओंजळ नावाचं कविता संग्रह आला, ज्याला शांताबाई शेळकेंची प्रस्तावना आहे. प्रस्तावना असं. हा. आणि त्या पहिल्याच पुस्तकाला नॅशनल अवॉर्ड मिळालं. अरे बाप, केंद्रीय सरकारचं पारितोषिक मिळालं उत्स्फूर्त. आणि तो समारंभ त्यावेळेस अर्जुन सिंह होते मंत्री, आणि ते तो म्हैसूरला कार्यक्रम झाला आणि तो पहिलं पारितोषिक मला केंद्र सरकारचं पहिल्याच पुस्तकाला मिळालं. त्याच्यावर पी सावराम यांच्या शुभेच्छा होत्या, मधू मंगेश कर्णिक यांचं हे होतं शुभेच्छा होत्या, आणि माझं मनोगत आणि शांताबाईंची सविस्तर प्रस्तावना, 24 पानाची सविस्तर प्रस्तावना त्याने लिहिली होती. असं जवळजवळ तुमच्यावर पुस्तकच त्याने लिहिलं होतं. करेक्ट. असं. आणि त्याच्यात 60-65 कविता होत्या त्या पुस्तक. तर कविता मी लिहित आलो, गीत लिहित आलो, यमकांचं मला भान होतं असं. पण गझलच्या वाटेला कधी गेलो नाही. असं आपल्याला काय गझल सदृश रचना व्हायच्या माझ्या, पण एक्झॅक्ट गझल म्हणजे काय वगैरे ते काही मला कळालं नव्हतं. असं. नंतर माझी मी पोस्टमास्तर उरण असताना, उरणला असताना 83 सालची गोष्ट, की सुरेश भट गझल सम्राट, आमचे गझलचे दीपस्तंभ, त्यांचा एक कार्यक्रम दूरदर्शनच्या केंद्रावर, मुंबईच्या दूरदर्शनच्या केंद्रावर होता, त्यांची मुलाखत होती. असं. आणि मग ती मुलाखत संध्याकाळी होती आणि आम्ही मी बघितली ती मुलाखत, त्यांच्या गझला त्यांनी सादर केल्या वगैरे सगळ्या अशा. आणि त्या गझला मला खूप आवडल्या, त्यांची ती गझल स्टाईलच आवडली असून, कसं असं चटकदार लिखाण असतं त्यांचं. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. क्या बात क्या बात. असं. हाल ते भिंतीवरी छाया तुझी, हा दिवाही का जळाया लागला. असं असं काहीतरी आपल्याला लिहायला आलं पाहिजे असं मला प्रकर्षाने जाणवलं वाटलं. असं. आणि मग मी त्या गझलेच्या प्रेमात पडलो थोडक्यात. असं. त्याआधी गझल कधी वाचली नाही, गझल लिहिली नाही, काहीच नव्हती आणि कोणाची ऐकलीही नव्हती गझल. असं 83 साली मात ते मला भेटली गझल. असं. आणि मी त्याप्रमाणे रचना करायला लागलो. असं. मग गझल मात्रा आणि छंद आणि वृत्त काय माहिती नाही, आपण तात्पुरता अभ्यास आपल्या शाळेत असतो तो तात्पुरता असतो, त्याच्यानंतर विसरूनही जातो सोयीस्करपणे आपण. असं. तर मी आता काय करावं, आसपास कोणीही गझलकार नाही, 83ची गोष्ट. असं मी लिहिलं काही असं आणि लिहित गेलो आणि ते सगळं सुरेश भटांना पाठवत गेलो. अरे बाप, नागपूरला. असं. ते नागपूरला राहायचे, धंतोली नागपूर असं, तिथे पाठवत गेलो. तर मी जेव्हा पहिल्या अशा 2-3 रचना पाठवल्या त्यांना, तर त्यांनी माझ्या पत्त्यावर एक गझलेची बाराखडी म्हणून त्यांची पुस्तिका होती छोटीशी अशी, ती छोटीशी पुस्तिका त्यांनी मला पाठवली आणि ह्याचा अभ्यास करा म्हणे. असं. तर तिथे सुरुवात झाली तुमच्या अभ्यासाची, तिथे अभ्यासाची गझलची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मग त्या मात्रा आणि वृत्त आणि छंद आणि हे सगळं त्याच्यात मिळालं मला. ते मला तर ते डोक्यावरनच गेलं. मात्रा कशा मोजायच्या काहीच माहिती नाहीच माहीत. कविताला काही मात्रा लिहायला लागत नाही, आपलं मनात आली विचार, उत्स्फूर्त विचार, ते उत्स्फूर्त विचार आपले लिहिले शब्दात की होयचं सगळं असं. पण हे काही लिहिता आलं नाही मला गझल. पण तरी सुद्धा मी तसा प्रयत्न करत गेलो आणि एक पहिली गझल लिहिली मी, की मखमली पाय भाग्याचे
घेऊन यायचे नव्हते, असे वाऱ्यावरी सोडून मला तू जायचे नव्हते. अशी ती पाच शिरांची गजल लिहिली मी आणि ती मलाही आनंद वाटला की आपण काही छान लिहिले. रिदम आहे त्याला, ताल आहे, लय आहे. मग ते सगळं मला इतकं आवडलं म्हणून मी ती गजल मी सुरेश भटांना पाठवून दिली. आणि सुरेश भटांचं मग मला पत्र आलं की अरे शेख साहब, मखमली पाय भाग्याचे घेऊन यायचे नव्हते, इसको बोलते हे गजल. अरे वा. आणि त्याच्यात त्यांनी त्यांची पत्र लिहायची स्टाईल अशी होती की एक ओळ लाल शहीद, दुसरी ओळ हिरवा शहीद, तिसरी ओळ कळ शहीद, चौथी ओळ निळ्या शहीद, असं पत्र लिहायची स्टाईल होती. आणि मला म्हणे आवडलेला शेर मी सांगतो की तो त्यांनी हिरव्या शहीद कोट केला, तो शेर असा होता की असा ओशाळला चेहरा, गजर का चोरटी झाली, तुला जे द्यायचे नव्हते मला ते घ्यायचे नव्हते. इसकं बोलते शेर, शेख साहेब लिखो लिखो, शेख साहेब सलाम लिखो. एवढ्या मोठ्या माणसाकडनं तुम्हाला अशी दाद मिळाल्यावर मग कविता जीवित राहिल्या. मी गझलच त्याच्या प्रेमात पडलो, त्यांचा आशीर्वाद होता, त्यांचं मार्गदर्शन होतं आणि मी गझल लिहायला सुरुवात केली. असं त्यानंतर होता होता मी डाव नावाची एक गझल लिहिली. वा, ती वाचून दाखव. चालेल. ओके ओके ओके. डाव बघा. डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. मी मला माहित होतो कोण तो, मी मला माहित होतो कोण तो, आव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. शेवटी तोट्यात विकले मी मला, शेवटी तोट्यात विकले मी मला, भाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. प्रेम पत्रे मी जरी लिहिली तिला, प्रेम पत्रे मी जरी लिहिली तिला, ताव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. पाहिले जेव्हा तिच्या नावा पुढे, पाहिले जेव्हा तिच्या नावा पुढे, पाहिले जेव्हा तिच्या नावा पुढे, नाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके, डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. सर, गझल मांडताना असं नेहमी होतं का की बाबा आपण काहीतरी अनुभवतो आयुष्यात आणि तो व्यक्त करतो विचार आणि तशी गझल सुचते, असं काही आहे का? गझल कशी सुचते कशी? असं अनुभवायलाच मिळतं असं नाही, आपल्या मित्रमंडळी अनुभवत असतात. अच्छा. असं ते जेव्हा आपल्या काळजावर रुजतात, काळजाला लागतात, तेव्हा ती गझल होते. आपल्याच भावना असतात असं नाही, आपल्या वाचलेल्या भावना असतात, अनुभवलेल्या भावना असतात, किंवा आपल्या मित्रमंडळींच्या भावना असतात. मग मित्र, खरा मित्र आपल्यालाच सांगणार ना, हो खरं वेलगडून असं झालं असं झालंय, आणि ते आपल्या काळजाला असं लागून गेलं असं की आपण व्यक्त करतो. असं
असे काही अनुभव आहेत का तुमच्या आयुष्यातले की बाबा जे आपण असे तुमच्या काळजाला लागले आणि त्यातनं गझल निर्माण झाली किंवा त्यातनं गझल तुम्हाला स्फुरली असे काही अनुभव आहेत का? असे खूप असे अनुभव येतातच आणि त्याच्यातनं आपण गझलेकडे वळलेलो असतो, गझल घेतात. आता एखादा शेरच असं त्या अनुभवातनं बाहेर पडतो. उदाहरणार्थ कधी कधी गझलच्या गझल पूर्ण गझल त्या अनुभवातनं बाहेर पडतो असंही होतं कधी. मग तसे काही अनुभव तुम्हाला आलेले एखादा गझल अनुभव सांगायचे म्हटले तर असं की असं होतं कधी कधी की मॅन प्रपोज गॉड डिस्पोज. करेक्ट. जेव्हा आपण शिकायला सुरुवात करतो मला वाटतं मी असा होईल, मी तसा होईल, असं होईल. प्रत्येकाचं स्वप्न, प्रत्येकाचं हे असतं. तर शाळेत असताना किंवा हायस्कूलला असताना आमचे प्रिन्सिपल यायचे वर्गावर आणि मग कसं करमणुकीचा तास असायचा तो असेल, कधी भेंड्या कधी काय, आणि मग ते प्रत्येक आहे. ए तुला काय वाटतं, तू काय होशील, एकेकाला सिरियली विचारायचे, मग कोण काय कोण काय कोण काय सांगायचं. आणि मी उभा राहिलो ए बस खाली, माझे वडील पोस्टमन, तू पोस्टमास्टर होणार बस खाली, मला म्हणा, मला कधीच बोलून दिली नाही माझ्या भावना असं. आणि मग मला वाटायचं खरंच मला असं वाटतं की शिक्षक व्हावं, प्रोफेसर व्हावं, मला भाषणाची आवड आहे, काही वेळेने माझं भाषण असणार, कविता माझी असणार, राष्ट्रीय सण साजरा माझ्याशिवाय होणारच नाही, मी म्हणजे गायची आवड होती मला असं. त्यामुळे मला असं वाटत की शिक्षकी पेशात जावं कुठेतरी. कॉलेज झालं मग कॉलेजला आलो पुण्याला, कॉलेज करताना सुद्धा मला असं वाटायचं की आपण शिक्षक पेशा प्राध्यापक व्हावं, खूप शिकावं असं. पण परिस्थिती नव्हती तशी. त्यावेळेस 10 भावंड आणि आईवडील, म्हणजे आईवडील आणि 8 भावंड, म्हणजे 10 माणसाचं कुटुंब. आई वडील पोस्टात, बाकी कोणी सर्व्हिसला नाही, मी सगळ्यात मोठा. मला जबाबदारीनं वागायचंच, त्यामुळे मी म्हटलं असं नाही जमायचं, वडिलांना हातभार लावायला पाहिजे. पण 18 वय होत नव्हतं तेव्हा, तर 7वी पास झाले की लगेच शिक्षकाची नोकरी मिळायची पटकन असे. आणि मी मॅट्रिक झालो तरी मी अजून 16 वर्षाचा होतो. मग कॉलेजला आलो, मग 2 वर्ष कॉलेजची झाली. आणि कॉलेजला असताना मी आपलं अर्ज करत राहिलो तेव्हा ॲट अ टाईम 5 अपॉइंटमेंट ऑर्डर माझ्या हातात अरे इंटरव्ह्यू द्यायच्या असं तसं. आणि मी मग त्या 5 अपॉइंटमेंट ऑर्डर घेऊन घरी गेलो, वडिलांना दाखवलं, हे बघा ही अशी नोकरी, ही अशी, एक शिक्षकाची आहे, एक ग्राम सेवकाची आहे, एक स्टोर किपरची आहे, एक क्लार्कची आहे आणि पोस्टाची एक क्लार्कची आहे. त्याने बाजूच्या सगळ्या ऑर्डर गुंडाळून ठेवल्या, पोस्टासारखी सर्व्हिस नाही, इमाने इनबारे सारं आयुष्य जातं काय, कसल्या भानगडीने सरळ सरळ आयुष्य जायचं असेल ना, माझं सरळ आयुष्य गेलं. आणि तू आता साहेब होतोय, मी पोस्टमन म्हणून काम केलं आणि माझा मुलगा पोस्टातला साहेब होते, मला किती आनंद आहे, तू पोस्टाचीच सर्व्हिस कर. पण ते पनवेल नाही, पनवेल कुठे मला माहिती नाही, ते तू काय पण कर, ते विचार कसाही जात इथे आणि पोस्टाचीच सर्व्हिस हे कर. आलो कॉलेजचं सगळे गुंडाळलं, माझी बॅग एक ड्रेस होता बस तू गुंडाळला. आणि एसटी स्टँडवर गेलो स्वारगेटच्या, शुक्रवार पेठेत कॉलेज होतं, शाहू कॉलेज, तिथे गेलो तर पनवेलची गाडी कधी किती वाजता जाते पनवेल आम्हाला काय माहीत नाही. तुम्ही असं करा पुणा स्टेशनला जा, गाडी वापरू. एवढासा रोड होता घाटातला, फक्त रेल्वे होत्या, एसटी नव्हती. मग आम्ही स्टेशनला गेलो सगळे, तिथे विचारलं की पनवेलची गाडी कधी जाईल, ते म्हणजे एक ठाणा गाडी आहे ती 6 वाजता इथून निघते, टपाल गाडी आहे, बस एकच गाडी आहे ती. म्हटलं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी सगळी कॉलेजची मित्रमंडळी मला पोहोचवायला पहाटे 6 वाजता गाडीत बसलो, पनवेलला गेलो असे. आणि तिथे पोस्टात सर्व्हिस सुरू झाली माझी लगेच असे. म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता तुम्ही हळूहळू गझलकडे वळला. हो, मग एकेका भाऊंडाला पनवेलला आणायचं, त्याला शिकवायचो, असं सगळं जबाबदाऱ्या घरातल्या तुम्ही पूर्ण केल्या. मी मोठा म्हणजे माझी जबाबदारी. 152.50 रुपये पगार तेव्हा, त्यातले 110 रुपये वडिलांना पाठवायचे, वडिलांचा पगार 80, त्यांना 110 रुपये. मोठी गोष्ट, खूपच आनंद झाला ना असं. बाकीचे 40-50 रुपये माझं व्हायचं तिथे असं. आणि मग होता होता क्लार्कचं, मग पोस्टमास्टर झालो.
आणि पोस्टमास्टर म्हणून मी 65 सर्व्हिसला लागलो आणि मला 86 उरणला मोठ्या पोस्टात पोस्टमास्टर म्हणून पाठवलं गेलं तालुक्याच्या पोस्टात. म्हटलं ठीक आहे चला, आम्ही तिथे राहायला गेलो. हे 83 गोष्ट आहे आणि 83 तिथे काय वर रेसिडेन्सी होती, मध्ये एक दार, इकडे पोस्ट ऑफिस, इकडे रेसिडेन्सी. असं सगळं 4 खूप सुंदर गेले आयुष्यातले ते. मग असं संध्याकाळी काय करायचं, ओळख पळायला गेलं, कोणीच नाही, नवीन गाव असं. मग टी व्ही लावलं आणि बघत बसलं. टी व्ही लावलं आणि अचानक सुरेश भटांचा प्रोग्राम लागला तिथे. अरे बापरे, हा सुरेश भट, सुरेश भट नाव ऐकलं होतं. मग त्यांचा सगळा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी ऐकला आणि मग ते गझल इतकी सुंदर, ती कल्पना आणि ती रचना, त्याचं लय रिदम त्या रचनेमधला मला खूप आवडून गेला. त्यांनी एक गझल सादर केली अगदी की रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. अरे बापरे, क्या बात आहे, क्या बात आहे. मग अशीच काहीतरी गझल त्यांनी छेडली असं की हालते भिंतीवरी छाया तुझी, हा दिवाही का जळाया लागला. मी त्या ओळी लिहून घेतल्या असं. म्हटलं असं काहीतरी लिहायला आलं पाहिजे कवितेपेक्षा, हे असं चटकदार आहे, चटकदार लयदार आहे, मला ते रिदम आहे त्याच्यात, मला तसं लिहायला आलं पाहिजे. आणि मग मी तसं द्यायला सुरुवात केली. जवळपास कोणीही गझलकार नाहीये, फक्त ती प्रेरणा तुमची, सुरेश भटांची प्रेरणा, सुरेश भटांची प्रेरणा, ती खरी प्रेरणा. आणि त्यावेळेस ते गझल सम्राट एकमेव होते त्यावेळेस, असं म्हणतात की माधव ज्युलियनने गझल सुरू केली तशी, छंदशास्त्रात लिहिलं त्यांनी असं, वृत्तांची माहिती करून दिली, पण खरा प्रचार आणि प्रसार केला सुरेश भटांना. ते त्यावेळेस नागपूरला राहायचे, नागपूरला जाणं येणं शक्य नव्हते. मी जे काही लिहित होते त्यांना पाठवित गेलो असं. मग त्यांनी पहिल्याच वेळेस मला एक छोटीशी त्यांची गझलची बाराखडी म्हणून असंच नाव होतं त्या पुस्तकेवर, ती पाठवली आणि ह्याचा अभ्यास करा म्हणून मी तो गझलचा 83 पहिला अभ्यास सुरू केला असं. आता छंद, वृत्त, मात्रा आणि ते सगळं माझ्या डोक्यावरच जायला लागलं. आणि पुन्हा पुन्हा वाचन केलं त्याचं असं. ते ऱ्हस्व अक्षराला एक मात्रा, दीर्घ अक्षराला 2 मात्रा, तर ऱ्हस्व कुठचं, दीर्घ कुठचं, बाराखडीतली 3 अक्षरं क पहिली वेलांटे, की पहिला उकार कु, ही 1 मात्रा त्याला, आणि बाकीची 9 अक्षरं राहिली त्याला 2 मात्रा. अच्छा, मग त्या गणिताप्रमाणे मग वर लिहायला लागलो, 1 2 1 2 असं लिहित. अभ्यास चालू झाला, अभ्यास चालू झाला माझा. आणि त्यांना मग एक गझल पाठवली मी असं. पहिल्या तर 2-4 रेटा फुकटच गेल्या माझ्या. आणि मग त्यांना ती गझल पाठवली मी असं, की मी लिहिली होती, मला गझल माहितीच नव्हती, मी रचना पाठवली त्यांना असं, की मखमली पाय भाग्याचे घेऊन यायचे नव्हते, असे वाऱ्यावरी सोडून मला तू जायचे नव्हते असं. आणि ती गझल त्यांना पाठवली. ती गझल पाठवल्यानंतर पोस्टानं पाठवली, त्यानंतर त्यांचं मला पत्र आलं. गझल म्हणजे पहिल्यांदा त्यांचं पत्र आलं, बाकीची बाराखडी आली होती, पहिल्यांदा त्यांचं पत्र आलं. आणि त्याच्यात लिहिलं होतं की अरे शेख साहब सलाम, इसको बोलते गझल, ग्रेट, क्या बात आहे, लिखो लिखो. आणि त्यांनी ती गझल तर मखमली पाय भाग्याची, आणि त्याच्यात त्यांनी एक शेर कोट केला होता की असा ओशाळला चेहरा नजर का चोरटी झाली, असा ओशाळला चेहरा नजर का चोरटी झाली, तुला जे द्यायचे नव्हते मला ते घ्यायचे नव्हते. इसको बोलते शेर, शेख साहब लिखो गझल लिखो. मग तिथपासून मी गझल लिहित गेलो. मग कधी असा योग आला का की तुमची आणि सुरेश भटांची समोर समोर गाठभेट झाली, तुम्हाला त्यांच्याकडनं काय ऐकायला मिळालं, तुम्ही तुमचं काहीतरी त्यांना ऐकवलं? ते त्यांचे कार्यक्रम चालू असायचे, गझलेचा प्रचार, पुण्याला यायचे, मसापच्या कार्यालयात बसायचे, सगळ्या कवींना बोलवायचे. आम्हाला पुण्याला पण यायला शक्य व्हायचं नाही. जेव्हा जेव्हा ते मुंबईला यायचे, त्यांचा कार्यक्रम असायचा, त्यांचे भाऊ की कोणीतरी होते मुलुंडला, त्यांच्या घरी ते उतरायचे आणि ते आले की मला फोन करायचे, शेख साहब आओ हम आए है आपके एरिया में. अच्छा, ते माझ्याशी कधी मराठीत बोलले नाहीत, उर्दूमध्येच बोलायचे कधी पण, मला शेख साहब म्हणायचे असं. मग तिथे ते आले की आम्ही शनिवार बघून मग तिथे जायचो असं, 2-4 लोक मिळायचो, चला जाऊया. आणि मग त्यांच्या भावाच्या घरी राहायचो, कुठली ती कॉलनी होती ती, आणि मग त्यांच्याशी गप्पा सुरू व्हायच्या असं. मग ते 9-10 वाजेपर्यंत गप्पा व्हायचे आमच्या असं.
आणि मग सांगायचं सर आम्ही तर चलतो पनवेलला जायचं. ओके ओके सर. आणि मग शेवटच्या मुंब्रा पनवेलला आम्ही पनवेलला यायचं, 12 ची गाडी मिळायची आम्हाला. असं जेव्हा कधी यायचे ते आवर्जून मला बोलवायचे, आम्ही कोण मिळेल ते माहिती घेऊन जायचो त्यांना. गझलकारच कोणी त्यांना म्हणजे त्यांना मांडलेली एखादी गझल की जी त्यांनी स्वतः असे त्याच्यात काहीतरी स्वतःचे 2-4 शब्द लिहिलेत हे तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी व्यक्त केले असं काही आहे का एखादी गझल? ते कधी त्यांनी कोणाला असं केलंय मला वाटवायचं की माझ्या गझलेत एकही शब्द त्यांनी अपघात घातले असं नाही केलं, इसला नाही केला. खरं म्हणजे आम्ही आता असं करतो की लोक आम्हाला गझला पाठवतात, नवीन असतात, हो मात्रा जुळत नाहीत, मग आम्ही त्या मात्रेला शब्द आमचा घालतो आणि त्यांची गझल सुरू करतो. नाही तू गझल त्या दादा सोडायला नको त्या, कारण तो अभ्यास नसतो. म्हणजे तुम्ही त्या काळात केला वेळा झालो तो समर्थ इतका वेळा असेल असं मानता नाही असं. मग आम्ही असं इसला त्याला म्हणायचं इसला, आम्ही मी इसला करून देतो तुझी, मग हे असं केलं तर बरं होईल, माझा शब्द घालतो त्याच्यात असं. आणि मग ते सांगतही नाही कोणाला की मी केलेली आहे बाबा, ते त्याच्यात तरी माझ्यात असतं असं. आणि अगदी प्रमोदच्या सुरुवातीला तर सगळ्या गझला मीच इसला करून दिलेली आहेत, म्हणजे अनेक लोकांच्या असं. मी गझल मग सुरेश भटांच्या सारखं मग मी पण गझलेचा प्रचार प्रसार करायला लागलो. आमचे भीमराव पांचाळे सर करायला लागले गझल नवाज, भीमराव पांचाळे ते असे गझलेचे प्रोग्राम घ्यायचे, दिवस एक दिवसाची 2 दिवसाची कार्यशाळा घ्यायची. मग तिथे गझलकारांना आम्ही शिकवायचो, एक एक विषय घ्यायचो, मी झालं आमच्या संगीता जोशी झालं असं. आम्ही एक एक हे विषय घेऊन आम्ही 2-2, 3-3 तास बोलायचो त्या लोकांशी गझल गझलेचा. आणि आलेल्या गझला मग इसला करायचो त्याचा आपले शब्द. मग सुरेश भटांनी तसं काहीच केलं असं. ती गझल म्हणजे डाव मित्राचे होते नेमके, ती त्यावेळेस सुरेश भटांचं एक सदर चालू होतं गझलिस्तान म्हणून मेनका मासिकामध्ये, पाक्षिकी मासिक तसं यायचं असं. ते मी एकदा मासिक चाळलं तर मला कळालं की सुरेश भटांचं सदर आहे असं. तर मी काहीतरी लिहित होतो जवळपास कोणाला दाखवण्यासारखं असं कोणी नव्हतं असं. मग मी एक गझल लिहिली होती की डाव मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते नेमके. ती मेनका मासिकाला पासिकाला पाठवल्यावर जे काही लिहित होते त्यांच्या सगळ्यांच्या गझल यायच्या, पण सगळ्यात सुरेश भटाने ती माझी गझल निवडली असं. आणि ते मेनका मासिकामध्ये प्रकाशित केली, त्यांचं भाष्य 2 पानाचं आलं त्याच्यात असं. आणि त्या गझलेची खासियत काय आहे त्यांनी तेव्हा सांगितली, तेव्हा मला कळाली की गझलेची खासियत. मी ते लिहून मोकळा झालो होतो की ह्या गझलेमध्ये फक्त काफिया आणि रदीपच आहे, बाकी काहीच नाहीये. आणि काफिया सुद्धा 3 मात्रांचा, डाव घाव नाव, फक्त 3 मात्रांचा काफिया आणि बाकी सगळं रदीप आहे. डाव मित्राचेच होते नेमके ते सगळ्या दुसऱ्या ओळीत आहे. खरं ही 19 मात्राची मेनका वृत्तातली गझल आहे, तिची खासियत त्यांनी जाणून दिल्यावर मला जाणवली असे. आणि ती ऐतिहासिक गझल म्हणून त्यांनी त्यात डिक्लेअर केली होती असे. म्हणजे गझल लिहिणं किंवा गझल मांडणं हे इतकं सोपं नाहीये, त्याला तुमचा अभ्यास पाहिजे, त्याला वेळ पाहिजे, त्याला ते तुमची आत्मीयता पाहिजे, तरच ते सुचते गझल. करेक्ट. तर ह्या गोष्टीमुळे सुरेश भटांशी तुम्ही संपर्कात आल्यामुळे त्यांनी तुम्हाला त्या पद्धतीने केलं. आताचा काय नवीन जो गझलकार आहे तो कशा पद्धतीने गझल मांडतो किंवा त्याला त्याचा अभ्यास कसा आहे? मी त्याच्यानंतर माधव ज्वेलिनांचं छंदशास्त्र घेतलं, त्याचा अभ्यास केला, वृत्तांचा अभ्यास केला, छंदाचा अभ्यास केला असं. मग त्यातली मी 100 वृत्त अशी निवडली असं, एक ज्याच्यात गझल आपल्याला लिहू शकतो आपण असं. म्हणजे काही काही वृत्त असेल की र र रसवाक्षाला र म्हणूया, गुरु अक्षराला ना म्हणूया असं. काही वृत्त असेल की र 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 र. आता अशा वृत्तात कसं लिहायचं? सगळी ऱ्हस्व शब्द कुठून आणायचे आम्ही असं? एक वेळ नाना 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 लिहिता येईल, पण त्यात 9 अक्षर आहेत, पण ह्याच्या 3 अक्षरात एवढी कुठनं? मग अशी जी रना 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 अशी जी आहेत अशी वृत्त निवडून काढली. मग ती वृत्त त्याच्यावरच्या ओळी घेऊन मी गझल एक एक गझल नावाची मी पुस्तिका काढली, ती मोठं पुस्तक होतं नवीन गझलकारांना ते मार्गदर्शन म्हणून. गझल एक एक गझल त्याचं नाव दिलंय आणि त्याच्या सोप्या वृत्तांची माहिती दिली,
दोघांना समजावं असेल. म्हणजे समजा सगळ्यात सोपं वृत्त म्हणजे आनंदकंद 24 मात्रा. नानार आता असे करूया सारे मिळवून आपण, नानार नार नाना, नानार नार नाना, हे वृत्त मात्रा 24 आणि लय आहे आणि सोपं, सगळ्यात सोपं. त्यामुळे सगळ्यात मी सांगतो की ह्या वृत्तात तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करा, ह्या वृत्तात लिहायचा प्रयत्न करा. ही सोपी वृत्त आहेत, आनंदगंध, मंजुभूषा, मेनका, कलिंदनंदिनी, हे असं मस्त वृत्त आहे. कलिंदनंद की रणा 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 असं असं मस्त आहे. अजीब दासता ये कहा शुरू कहा खतम. म्हणजे हे जो अभ्यास आहे, ही जी खोली आहे, ही आत्ताच्या गझलकारांना कळायला अवघड होती. तुमच्या काळात तुमच्या काळात ते तुम्ही आत्मसात केलं, तुम्ही अभ्यास केला, तेवढा वेळ दिला त्या गोष्टीला. आताच्या ज्या गझलकारांचं तुम्ही गझल ऐकता तेव्हा तुम्हाला ह्या ज्या तुमच्या ज्या म्हणजे काय म्हणून शास्त्रीय शब्द आहेत, जे काही शास्त्रीयता त्याच्यात गझलीत आहे, ती कशी तुम्ही त्याच्याकडे कशा नजरे बघता? आता गझलीमध्ये कमीत कमी शेर म्हणजे 2 ओळी, खरं कमीत कमी 5 शेर लागतात, म्हणजे कमीत कमी 10 ओळीची गझल होती. मग तुम्ही विषम संख्येने समजा 7, 9, 11 असे 17 पर्यंत गझल शेर लिहू शकतात, पण जास्तीत जास्त 5 शेर लिहायचे. त्याच्यापेक्षा मग ते असं हे नको, गोडी राहत नाही. हो, गोडी राहत नाही. तुम्ही सगळ्या माझ्या गझल जनरली 5-5 शेरांची, एखाद दुसरी जास्त असेल असं. हे पहिल्या शेराला मतला म्हणतात, बाकीच्या खाली लिहितो ते शेर. अच्छा, मतल्यामध्ये दोन्ही ओळीमध्ये जो काही काफिया वापरलाय आणि जो रदीप आहे त्या दोन्ही ओळीमध्ये आला पाहिजे असं. भेट आता तुझी टाळली पाहिजे, याद आली तरी जाळली पाहिजे, हा मला मतला. पाळली पाहिजे, जाळली पाहिजे, काफिया रदीप, काफिया रदीप पाहिजे सगळीकडे येणार दुसऱ्या दुसऱ्या ओळीमध्ये, आणि पाळली दुसऱ्या दुसऱ्या ओळी काफिया येणार. पहिल्या शेरामध्ये दोन्ही ओळी आणि शेरामध्ये पहिल्या शेरामध्ये त्याला मतला म्हणायचं, आणि शेरात प्रत्येक दुसऱ्या ओळीमध्ये हा काफिया आणि रदीप आला पाहिजे असं असं नियम आहे. असं नियम आहे असं. अच्छा, त्यातूनही जे काफिया रदीप बेहर म्हणतात त्याला, वृत्त वृत्त असलं पाहिजेत. खुशबू भेट आता तुझी टाळली पाहिजे, नारेना 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 नारेना, भुजंग प्रयात वृत्त म्हणजे आपल्या रामदासांचे जे अभंग आहेत सगळे ते भुजंग प्रयात वृत्तातले आहेत असं. तसे हे साधलं पाहिजे तसं, नारेना 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 नारेना. अलीकडचे गझलकार काय करायला लागलेत, ह्याला म्हणायचं काय ह्याला म्हणायचं फक्त अक्षरगण वृत्तात लिहिणं. हे अक्षरगण झालंय, ह्याचं अक्षरगणाचं वृत्त काय तर भुजंग प्रयात असं. तसंच आलं पाहिजे की ही जी लगावली आहे, जो मात्रांचा सिक्वेन्स आहे तो तसाच आला आला पाहिजे. नारेना 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 असा सिक्वेन्स आला पाहिजे. अच्छा, ही एक सूट असते की 2 मात्रा लघु असतील तर त्याचा एक गुरु होतो असं. 2 मात्रा पण एकाच शब्दात आल्या पाहिजेत असं, तर मग त्याच्या 2 मात्राचा एक लघु होऊन जातो असं. आता नारायणा 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 करता करता काय होतं, काही लोक आता हे नाही जमत मला येतात हे सिक्वेन्स मग ते काय मग दोन लघुची सूट घेतात असं कधी कधी असं. नार ना नारायणा नार नार असं करतात, पुढे नार नार करतात आणि मात्रा 20 आणतात बरोबर असं. तो प्रॉब्लेम होतं, एकदा लघक्रम चुकला की वृत्त गेलं गेलं संपलं, म्हणजे त्या गझलचा सगळा म्हणजे गेलं मूडच गेलं गेला, हा वृत्त गेलं. सुरेश भट्टांनी सांगितलं की वृत्ताशिवाय गझल होत नाही, मग तसं तो बेभेऱ्या झाला तो वृत्त नाही झालं ते. तसं असं लघु अक्षर योजून असं काहीतरी आता येत नाही म्हणताना शॉर्टकट साधायला जातात असं करतात. ते शॉर्टकट साधून ते काही ती लय किंवा गझलचा जो इम्पॅक्ट आहे इम्पॅक्ट तुम्हाला मिळतच नाही, मिळत नाही तो असं. मग आत्ताच्या ज्या तुम्हाला आता तुम्ही ज्या लोकांसमोर मांडता, हा ज्यावेळेस तुम्ही मांडता त्यावेळेस त्याच्यातनं काहीतरी उत्स्फूर्त असे काही
गझलकार असतील की ज्यांना ते गझल करायचे, त्यांना आयुष्यात गझल मांडायचे, तर त्यांनी तुमच्याकडे अप्रोच केल्यानंतर तुमचा अनुभव, जसा तुमचा सुरेश भटांबद्दलचा अनुभव बरोबर, तसा तुमचा आणि त्यांचा अनुभव काय आहे? मी अख्ख्या महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जाऊन गझलच्या कार्यशाळा घेतल्यात सर. बरं, मग तिथले तिथले कवी जमतात, त्यांनाही काय माहिती नसतं, त्या गझल पुस्तिका घेतात ते आणि त्याप्रमाणे ह्या प्रमाणात तुम्ही गझल लिहा, गझल आव्हान म्हणून स्वीकारा. गझल एक खूप सुंदर विधा आहे, मनाला भावणारी आहे. एकदा तुम्हाला ती वैस झाली ना, तर तुम्ही गझल सोडणार नाही आणि ती तुम्हाला सोडणार नाही. मी कवितेच्या नादाचा नादच सोडून देणार असं. मी कवितेची कविता म्हणजे गझल आहे असं. तुम्ही कविता लिहिली ना, आता खूप लिहिली ना, आता कवितेची कविता लिहा, ते पुढे येणार की नाही, पुढचं पाऊल मॅट्रिक मध्ये कधीपर्यंत राहणार, व्हा ना ग्रॅज्युएट असं, पुढे या जरा. असं मी सगळ्यांना सांगतोय, आव्हान म्हणून स्वीकारा आणि हे लघुक्रम काय आहे त्या लघुक्रमाचं बरोबर नॉलेज करा. मग मला लिहितात आता शब्द, आम्ही सांगितलं ह्रस्व शब्दाला एक मात्रा, गुरु शब्दाला दोन मात्रा, आता पुन्हा शब्द आहे, आता पुन्हा पुरस्व आहे ना असं, हा मग त्याला एक मात्रा का, त्याला एकच मात्रा, हा आणि नाला दोन मात्रा, अगदी बरोबर आहे. अच्छा, आता मध्य शब्द आहे, मी ह्रस्व आहे, मला एक मात्रा आणि धेला दोन मात्रा, असं होत नाही, असं घडत नाही, असं होत नाही असं. तो म ह्रस्व आहे तरी तो धेचा जोर जो आहे जोडाक्षरात तो म वर आला, म्हणजे म पण दीर्घ झाला आणि तो धे आहे दीर्घ, असं हे कळत नाही लोकांना कधी कधी असं. मग ते असे शब्द योजतात आणि मग ते आम्ही करेक्ट करतो, समजा माझ्याकडे आलं इसला करायला की मी ते करेक्ट करून देतो. मध्येला मध्ये करू शकता तुम्ही, मध्ये कशाला, तुम्हाला रस्व रनाच वापरायचं आहे ना, तुम्ही मध्ये करा असं असं सांगावं लागतं. असे कोणी गझलकार आहे का ज्यांना तुम्ही भेटला आहे, त्यांची गझल तुम्हाला आवडली आहे आणि त्यांनी आज त्यातनं प्रवास चालू करून कुठेतरी त्यांनी आज गझलकार करण्या होण्याचा प्रवास चालू केलाय? खूप शिष्य आहेत तसे माझे, मग 4-5 शिष्यच आहेत सर माझे, की जे गझल लिहायला लागले, मुक्कामल गझल लिहायला. सुरुवातीचे दिवस असायचे त्यांचे की मला पाठव, फोनवर फोन कर, हे कर, ह्याच्या मात्रा काय त्या अजूनही विचारतात असं, पण ते लिहायला लागले असं. अगदी पहिला माझा शिष्य होता तो जहीर शेख म्हणून आमच्या मुंबईचा, आणि दुसरा हा प्रमोद खराडे, बर, त्याचे वडील आणि मी क्लासमेट कॉलेजचे असं. मग त्याला त्याच्या घरी मुक्कामाला होतो, तो त्यानं सांगितलं की हाही कविता करतो, म्हटलं ए बघू कविता, कविता घेतल्या, म्हटलं ठीक आहे, आता ह्यांना झोपू देत, वरांड्यात आपण रात्र घालवायची एक तसं. वाह, आणि वरांड्यात तो आणि मी दिवस उगेपर्यंत बसलो आणि त्याला गझल काय ते शिकवलं असं. आणि तो आता इतके सुंदर गझल लिहितो, अशी हळूवार गझल, गझलेत हळूवारपणा पाहिजे असं. विद्रोही, माझी विद्रोही गझल आहे म्हणे, असं कसं चालेल, गझलेचा स्वभावच मुळे हळूवार आहे, त्याला नजाकत पाहिजेत असं, हळवापणा पाहिजेत, कुठेतरी हळवे शब्द पाहिजेत. तुम्ही असे तसे शब्द विजुअल तर चालणार नाहीत. खरं गझलेला शिव्याशाप वर्ज अजिबात चालली, प्रासादिकच असली पाहिजेत आणि लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत गझलन ऐकायला पाहिजेत, त्यांनी असं ऐकू शकली पाहिजेत असं. हो बरोबर, असं असं शिव्याशाप वर्ज अभद्र शब्द वर्ज अजिबात चालणार आणि हळूवारपणा त्याच्यात घ्यायचा प्रयत्न करा, हळूवार शब्द योजा, त्यासाठी तुम्ही भरपूर वाचन करा आणि शब्द भांडार वाढवा, मग तुम्हाला शब्द तुमच्या रांगेत तुमच्या समोर. खरंय सर. सर, गझलकार म्हणून तुम्ही महाराष्ट्रात प्रवास केला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला, अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असेल तुम्हाला, तर तुम्हाला प्रेक्षक वर्ग असा जो मिळत गेला, त्यातला कुठला प्रेक्षक वर्ग जास्त भावला महाराष्ट्रातला, की जो गझलशी फार जवळीक साधली, त्यांनी ते गझल ऐकण्यासाठी त्यांना एक आनंद वाटतो? म्हणजे आपला एक दिवसाचा प्रश्न असतो असं, ते सगळे कवी गोळा होतात, शिकतात, त्याच्यानंतर आपला फार संबंध राहत नाही, आपण आपल्या गावी असतो, ते त्यांच्या गावी असतात, पण लिहित असतात, अधनबंद फोन करत असतात, त्यामुळे गझलेचे वेळ कवीला लागणारच, इतकं त्याचं ते गोडवं आहे त्या गझलमध्ये असं, लागत आलेलं आहे असं. पण आमचे ठाणा मुंबईचे गझलकार आहेत, ते वेडे आहेत, आणि पनवेल पुण्याचे लोकसुद्धा असेच आहेत की गझलेला वाहून घेतले अशी काही लोक, त्या काळापासून सुरेश भटांना ते ऐकत आलेले आहेत. तुमचे सुरेश कुमार वैराळकर ते अजून कार्यक्रम करतात इथे, मोठे मोठे गझलकार होऊन गेले इथे, हा आणि ते गझलेची परंपरा चालवत आहेत असं.
आणि खेड्यापाट्यात लोक आता फार चांगली गझल लिहायला लागले, त्यांना मार्गदर्शन मिळत गेलं तसतसं आता एक एक पाऊल पुढे जात आहेत असं. पण शॉर्टकट ह्याच्यात दोन शोधायचा प्रयत्न केला तर मग ते गझल फसते असं होऊन जातं. मग हा गझलचा जो प्रवास आहे तुमचा आता सर, आता कुठल्या टप्प्यावर तुम्ही गझल प्रवास चालू केलेला आहे? म्हणजे तुमचं आता कार्यक्रम होतात, व्यवस्थित पुस्तकं तुमची प्रकाशित झाली, किती गझलांची पुस्तकं तुमची आतापर्यंत आहेत? सर, गझलांची 10 पुस्तकं प्रकाशित झाली. गझलेचे मी 2 दिवान प्रसिद्ध केलेत. गझलेत उर्दूला 4-450 वर्षाची परंपरा आहे खरंच. तर उर्दूमध्ये आत्तापर्यंत 150 दिवान प्रकाशित झालेत फक्त. 4-450 वर्षाची परंपरा असून सुद्धा ती परंपरा असं. दिवान ह्याचा अर्थ की तुमचे अल्फाबेट आहेत मुळाक्षर, ते प्रत्येक मुळाक्षर तुमच्या गझलेमध्ये रदीपमध्ये शेवटचं अक्षर असलं पाहिजे. अरे बापरे, असं अवघड काम. अवघड काम आहे. तर माझा पहिला दिवान लिहून झाला तो भीमराव पांचाळी सरांनी प्रकाशित केला अमृताची पालखी म्हणून असं, तो 17 साली. आणि आता गेल्या वर्षी 23 माझा दुसरा दिवान प्रकाशित झाला, तो मी केला दिवान प्रकाशित असं. तर दिवाने एके असंच नाव आहे त्याचं. अच्छा. असं आणि नंतर आता 2-3 लोक दिवान प्रसिद्ध करायला लागले त्याच्यानंतर. त्यांना म्हणजे माहिती झालं, माहिती झालं, लोकांना माहिती झालं हा असाही असाही प्रकार असतो. माझ्या पद्धतीने मांडायची असते ती गझल. माझं पहिलं पुस्तक ते दिवान 2017 सालचं गझल दिवान. त्याचं काही वैशिष्ट्य सर? हेच वैशिष्ट्य, मुळाक्षरातली सगळी शब्द त्यात, मुळाक्षरातलं शेवटचं अक्षर म्हणजे क ख ग घ अ पासून ई पर्यंत समजा, किंवा क कची बाराखडीतलं कुठलंही अक्षर, क का के की कु कु के काही, कारण ख क ख ग ग असे ही सगळी अक्षर शेवटचं अक्षर म्हणून तुमच्या गझलच्या रदीपमध्ये आलं पाहिजे. तेव्हा ते दिवान ती तसा दिवान A to Z अक्षर सगळी त्याच्यात आली पाहिजे. म्हणजे हा प्रवास जो आहे गझलेचा तो इतकासा सोपा नाहीये. सोपा नाही, त्याच्यासाठी खूप मेहनत आहे, खूप आधी गझल लिहिणंच अवघड आहे. अवघड आहे असं, ती मांडणं तर त्याहून अवघड आहे आणि त्याहून अवघड आहे असं. म्हणजे आम्ही सुरेश भटांचे काही कार्यक्रम बघितलेले, त्यात खास करून जाणवतो की ते मांडताना ते लोकांशी जे एकरूप होऊन जातात, लोक वेळ विसरून जातात, खरं लोक सगळं जग विसरून जातात, जग विसरून जातात. आणि त्या गझल ऐकण्यासाठी त्यांचं ते जे काही तो म्हणजे इंटरेस्ट बघितलाय तो वाखाण्याजोगा आहे. स्वतःलाही काही अनुभव आले असतील, स्वतःलाही विसरून जातात. हो हो, मी काय करतोय काय नाही काही भान घेत नाही असं असंही आहे. स्वतःला विसरून जाऊनच गझल लिहायची असते. आता ही एक गझल बघा. मी योजिले मनाशी आणि काय होत गेलो. मग आता विषय मला काय व्हायचं होतं आणि मी झालो पोस्ट मास्टर, तरी पोस्टात असून सुद्धा मी गझलकार झालो. मी योजिले मनाशी आणि काय होत गेलो, नियती पुढे असा मी असहाय होत गेलो. नियती पुढे असा मी असहाय होत गेलो. राजा परीस सोने होता मलान आले, राजा परीस सोने होता मलान आले. मी भाकरी कुणाची अन्माय होत गेलो, मी भाकरी कुणाची अन्माय होत गेलो. मी योजिले मनाशी अनकाय होत गेलो. शिखरावरी सुखाच्या जाता मलान आले, शिखरावरी सुखाच्या जाता मलान आले. खचली उमेद त्यांचे मी पाय होत गेलो, खचली उमेद त्यांचे मी पाय होत गेलो.
मी योजिले मनाशी आणि काय होत गेलो, होता मला कणाही अस्तित्व गर्व एके. शेवटचं शेर ज्याच्यात कवीचं नाव असतं एके, तो त्याला मागता म्हणायचं. मी होता मला कणाही अस्तित्व गर्व एके, लढता परिस्थितीशी मी गाय होत गेलो, लढता परिस्थितीशी मी गाय होत गेलो. मी योजिले मनाशी आणि काय होत गेलो, नियती पुढे असा मी असहाय होत गेलो. फार सुंदर. म्हणजे ह्यातनं प्रेरणा घेण्यासारखी आहे. तुम्ही तुमचं जे काही मांडलं व्यक्त, अनेक लोकांसाठी ही प्रेरणा आहे सर गझल, की ज्यातनं परिस्थितीवर मात करून झगडून तुम्ही कसं पुढे यायचं. एक्झॅक्ट. आणि त्यातनं तुमचा जो प्रवास तुम्ही दाखवलाय सर, की अनेकांना सहाय्य करत आज तुम्ही ते त्यांना घडवत गेला, आज ते गझलकार झालेत. बरोबर. आज ते गझल मांडतात. या प्रेरित याचा सारखा सुंदर गझलचा प्रवास किंवा गझलचा प्रसार होऊ शकत नाही. होऊ शकत. आता ह्यातला जो शेर आहे, आता आमच्या ठाण्याची एक संस्था आहे, काहीतरी तिचं नाव आहे, त्या संस्थेनं दिलीप कारखाने साहेबांची एक संस्था आहे ललित कला मंच म्हणून, त्या संस्थेनं आपल्या लेटर हेडवर हा शेर घेतलेला आहे ह्याच्यातला. असं शिखरावरी सुखाच्या जाता मला न आली, खचली उमेद त्यांची मी पाय होत गेले. हे हा जो मला शेर आहे ना, ह्याच्यावरच ती प्रेरणा आठवली की तुमची ही जी प्रेरणा आहे. एक्झॅक्ट. की तुम्ही अनेकांचे पाय होत गेले, अनेकांचे आज तुम्ही आधार होत गेला, आणि त्याच्यामुळे आज खचली, कारण त्यांना मार्गदर्शकच नाही आहे. खरं आहे. आणि तुमच्या या गझलींवरनं त्यांनी मार्गदर्शन घेऊन कदाचित ते घडणार, पूर्ण तो इतिहास त्यांचा म्हणजे मार्गस्थ लागणार. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. हा प्रवास करत असताना तुम्हाला असे बरेच गझलकार भेटत गेले असतील, बरेच गझल तुम्हाला सुचल्या असतील, बऱ्याच गझल तुम्ही मांडल्या असतील, तर अशी आठवणीत राहणारी एखादी गझल. आता बघा, ज्याला आपलं जीवन सार्थक झालं असं म्हणता येईल अशी गझल मी सादर करतो. बघा, त्याच्यात एक किस्सा सांगतो. सिंधुताई सतपाना सारे जग ओळखतं, पुणेकरच होत्या ते शेवटी शेवटी. असं त्या तिकडे सातपुडा पर्वताच्या तिथे पायथ्याला कुठेतरी राहायच्या त्या. असं त्यांना वाचायची भयानक आवड, का तिसरी चौथी शिकलेले असतील खेडेगावच्या शाळेमध्ये, त्यांना वाचायची खूप आवड होती. असं तर त्यांचं लग्न झालं लहानपणी, आणि मग वाचायचं काय आता. असं मग समजा जे एक चारण्याचा गुळ आणला, चारण्याचे शेंगदण आणले, ते कागदात बांधून देतात ना, हे कागद त्या नीट करून ठेवायच्या. अशा घरी सासू आणि नवरा त्या दोघांनाही वाचलेलं चालायचं नाही. असं मग ह्या सगळे झोपल्यानंतर त्या कागद साफ करून ठेवलेला असं एक कागद घ्यायचा आणि त्या राखेलच्या दिव्यामध्ये बसून वाचायचा प्रयत्न करायचा. असं 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 ह्या घरच्या लोकांना वाटायचंय की हे वाचून काय करणी करते की काय, म्हणजे आपल्या दोघांना समज, हा आपल्या दोघांना मारून टाकेल आणि ही झोपडी मग तिची होऊन जाईल. असं काय गैरसमज असतात. अरे बाबा तू वाचू नको, वाचू नको, उठलं कोणी तर दिवा उजवायचे, चल मारायचे झोप आताच. असं मारहाण करायला लागले. शेवटी शेवटी तर म्हणजे ती जेव्हा प्रेग्नंट राहिल्या सिंधुताई सकपा त्यावेळी, तेव्हा त्यांनी हिचं वाचण्याचं वेळ मारून पण होत नाही, तिला अर्ध्या रात्री हाकळून नेलं घरात. चल नाही पाहिजेत आमच्या घरात, तू करणे करणारीच आहेस. असं अगं अहो नाही सांगते ती समजावते काय नाही, आता माहेर पण नाही सासर पण नाही, बाहेर बसली बसली रडली, सांगितलं दार उघडा बाबा, उघडायला तयार नाही. मग तर जाऊ दे मरू ते, चला माहेर नाही सासर नाही, आपण जीव देऊन टाकूया, कशाला पाहिजे ते जगच नको, असल्या जगात राहिलाच नको. म्हणून त्या चालायला लागल्या. चालता 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 सातपुड्याच्या पर्वताच्या एका दरीच्या टोकावर आल्या. तिथून झोपून द्यायचं आणि संपून टाकायचं जीवन, जाऊ देत. असं उभ्या राहिल्या तोपर्यंत दिवस उगवला होता. असं थोडीशी किरणं आली होती सूर्याची वगैरे. ती शेवटची प्रार्थना करायला लागल्या की परमेश्वरा मला तू पोटात घे, मी ह्या जगाला आता कंटाळले आहे,
मला राहायची काही इच्छा अजिबात उरलेली नाही आहे जगात, तसं उरलीच नाही आहे इच्छा, तर मला तो त्या पोटात घेईन असं अशी प्रार्थना केली. थोडा आणखीन दिवसवर आला, तिनं आजूबाजूला पाहिलं, शेवटचं जग बघून घेऊया आणि झोपून देऊया. कसे कसं जग आहे, शेवटचं जग असेल तर एका झुडपात येत हा कागद मिळाला एक, शेवटचं वाचून घेऊया म्हणे असं आणि झोकून देऊया. त्या काटरी झुडपाचा कागद त्याने हळवार हाताने घेतला आणि तो वाचला वाचला आणि त्यात ते कविता होती, ती गझल होती ती असं, आणि ते त्याने वाचले गझल आणि मग आजूबाजूला पाहिलं, बघितलं तर आले इथं तर माणसं तर चिटपाकरू नाही कोणी, आणि ही फुलं कशी काय उगवली तिथे, तेव्हा त्यांचं लक्ष गेलं जगाकडं, अरे कशी सुगंध येतोय आणि ही रानं कोणी लावली, ही फुलं कशी फुलली तिथे सगळीकडं, अरे बापरे कमाल आहे. आणि ती कविता वाचता वाचता तिला मग जाणवलं की असं की ठीक आहे, माझं जीवन मी संपवायचं मला अधिकार आहे, माझं जीवन आहे, पण माझ्या पोटातल्या बाळाला संपवायचा काय अधिकार आहे मला काहीच. अरे बापरे, त्याच्यातनं त्या आत्महत्या करण्यापासून परावृत्त झाल्या असं. मग तिथे जी झोपडी दिसली त्या झोपडीत गेल्या त्या, एक वयस्कर म्हातारा म्हात्री झो तिथे होती, त्यांना सांगितलं मी राहू का तुमच्याजवळ, अरे बा ये ना बाई राहा ना, मग त्या दोघांचा ती सेवा करायला लागल्या असं, मग तिथेच राहिल्या. मग तिथे राहता राहता त्यांनी मग त्या आजूबाजूची मुलं जमा केली, शाळा काढली, शाळेचं खूप हे होता 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 पहिली दुसरी तिसरी खालच्या गावकऱ्यांना कळाल्यावर तिथले शिक्षक यायला लागले, मग 10वीपर्यंत शाळा झाली. हे जेव्हा इथल्या पुण्याच्या दगडो हलवाई गणपती ट्रस्टला कळालं, ती सगळी मंडळी त्यांच्याकडे गेली तिथे असं, आणि त्यांनी सांगितलं तुम्ही ह्या पर्वतावर एकट्या काय करत आहात, अरे एवढं मोठं काम करतायत म्हणे, आता 10वीची मुलं तुम्ही सरळ आमच्याकडे पुण्याला पाठवायची, आणि त्यांना आम्ही त्यांना हवे ती मदत करू, हवं तेवढं शिकू असं, ती आता आमची मुलं झाली असं, तुम्ही फक्त हे करा असं. मग ती मुलं इथे येऊन इंजिनियर डॉक्टर वकील झाली ती, आणि मग त्यांना त्यांनी इकडेच आणलं, मग ती शाळा चालूच राहिली पुढे, मग त्याही इथे आल्या आणि हजारो मुलं घडल्या, हजार व्यक्ती घडल्याच्या माता झाल्या, जगभर त्यांचं नाव आहे इथे, तर खूप पुणेकरांनी खूप त्यांना मदत केली, सहाय्य केलं त्यांनी असं. आणि त्यांनी जी ती कविता वाचून ज्या काही परावृत्त झाल्या त्या, ती कविता मी वाचून दाखवतो तुम्हाला, ती गझल वाचून दाखवतो तुम्हाला. फुलल्या कशा कळ्याया गंधित होई वारी, फुलल्या कशा कळ्याया गंधित होई वारी, ये जाग जाणीवाना, ये जाग जाणीवाना, हा स्पर्श बोल कारे, फुलल्या कशा कळ्याया गंधित होई वारी, विसरायचे कसे ते रुतले उरात सारे, विसरायचे कसे ते रुतले उरात सारे, विसरायचे कसे ते रुतले उरात सारे, टेकून ओठ टिपले तू दुःख बोचणारी, फुलल्या कशा कळ्याया गंधित होई वार, येताच जीवनाच्या तू मैफलीत माझ्या, येताच जीवनाच्या तू मैफलीत माझ्या, संवेदना मुखी काया कशी थरारी, फुलल्या कशा कळ्याया गंधित होई वारी,
उपहास उपेक्षांचे विझले आता निखारे, उपहास उपेक्षांचे विझले आता निखारे, तू बांधलेस माझ्या पदरात चंद्र तारे, फुलल्या कशा कळ्याया गंधित होई वारे, ये तू आता सदाचा जाऊ नको पुनारे, ये तू आता सदाचा जाऊ नको पुनारे, मी मुक्त मुक्त झाले तुझी आत गुंतुनी रे, फुलल्या कशा कळ्याया गंधित होई वारे, ये जाग जाणीवाना हा स्पर्श बोल कर, फुलल्या कशा कळ्याया गंधित होई वारे। सर फारच सुंदर, खरोखर हे ऐकून नक्कीच त्यांचं मन बदललं असेल आणि त्यांचं परावृत्त झालं असेल त्या, की जे काही क्षण त्यांच्या जीवनात आलेले, जे काही दुःख त्यांच्या जीवनात आलेलं होतं, ह्या कवितेने खरोखर त्यांना पूर्णपणे समाधान मिळालं असेल की नाही, जीवनात निसर्ग जर या पद्धतीने उगवतोय आणि तो बीज रोवली जातात आणि फुलं सुगंधित होतात तर माझं जीवन नक्कीच मी सुगंधित करू शकतो। ते स्वतः प्रोग्राम करायच्या आणि मग वेगवेगळ्या कल्पना प्रकाश बोलायच्या त्या, असं मग पनवेलला एक त्यांचा कार्यक्रम ठेवला बल्लाळेश्वरीच्या देवळात, त्या दसऱ्याच्या वेळेस 9 दिवस असतात, ते 9 दिवस साजरे करतात, ते 1 दिवस यांना दिलेला, त्या आल्या त्यांचा कार्यक्रम सांगितला, मी कसे होते काय होते सगळं सांगितलं आणि शेवटी म्हणे एक गझल मी पेश करते आणि शेवटी ही त्यांनी गझल पेश केली, असं त्या तोपर्यंत ती पुस्तकात छापून झाली होती आणि मग काय तुम्हाला द्यायचं असेल ते माझ्या ह्याच्यात झोळीत टाका, मला मदत करा, माझी 1000 पोरं आहेत, असं लोकांनी मदत केली आणि ते जायला लागले, मी उठलो तोपर्यंत, माझा एक मुलगाही बरोबर होता, मी सिंधू त्यांना भेटलो आणि ते पुस्तक पुढे केलं, म्हटलं ताई म्हणे ही जी तुम्ही गझल पेश केली ही बघा, ही माझ्या ह्या पुस्तकात आहे, ही माझी गझल आहे, एकीशी उड माहिती ना होत उडायला असत्या, त्या कट्ट्यावरनं उतरल्या, कडकडून मिठी मारली, अशा धिप्पाड होत्या त्या, असं अरे मला माझा बाप भेटला म्हणे, मला माझा बाप भेटला, पुनर्जन्म देणारा मला माझा बाप भेटला, थांबा लोकांनी सगळ्यांनी थांबा, सगळ्यांना बाहेर गेले, सगळे आत गेले, असो मला आपल्या समोर जवळ बसवलं आणि मग ही स्टोरी त्यांनी सांगितली सगळी लोकांना, अरे बाप रे, सगळे लोक म्हणाले क्या बात आहे, आणि मलाही असे वाटायला लागले कृतकृत्य झाल्यासारखे वाटत आहे एका गझलेने, गझल काय करू शकते। नाही खरं सर, तुमचं ऐकताना आता मला अंगावर शहारे आलेले, खरोखर ती गझल ऐकून म्हणजे एखादा माणूस परावृत्त 100% होणार याची खात्री आहे, म्हणजे आपल्या गझलेचा काय प्रसार आणि कुठं प्रचार होऊ शकतो आणि त्यातनं किती लोकांचे आयुष्य हे लागू शकतात सर, आणि काय पाहिजे गझलेने आणखीन काय द्यायचं, नाही गझले ही परिपूर्णता आहे, परिपूर्णता एक्झॅक्ट, गझलेचा प्रवास आणि तुमची स्वतःचा गझल जगण्याचा जो आनंद आहे तो लोकांनी अनुभवला, लोक त्यातनं आयुष्य घडली आणि अशीच घडत राहू सर, आतापर्यंत इथं तुम्ही इथं आला आणि आपला प्रवास जो उघड केला त्याबद्दल भावना तर्फे आम्ही हात खूप 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 आभार मानतो आणि हा प्रवास असाच पुढे चालू राहावा ही शुभेच्छा देतो आणि परत एकदा योग यावा की आपण परत एकदा भेटूया आणि यावर सविस्तर चर्चा करूया, तर भावना टाइम्सच्या पुढच्या ह्याच्यात नवीन भेटूयात आपण परत एकदा नव्या एपिसोडच, सर धन्यवाद। रसिक मित्रांनो, पुन्हा पण नवीन गझला घेऊन पुन्हा मला भेटायला तुम्हाला आवडेल, पुन्हा एक भेटूया, इन्शाल्ला पुन्हा भेटूया, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर, धन्यवाद सर।